नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय टेन्थ स्टँडर्ड इंग्लिश टू पॉईंट बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण आर के नारायण यांनी स्वामी अँड फ्रेंड्स हे एक बुक लिहिलेलं आहे ज्याचा आज आपण बुक रिव्ह्यू पाहणार आहोत म्हणजे त्या पुस्तकाचं परीक्षण त्या पुस्तकाचं समीक्षण आज आपण पाहणार आहोत okay? so, ओके सो ऑथर आहेत आर के नारायण ज्याने लिहिलेलं आहे बुक स्वामी अँड फ्रेंड्स तर तो, तो जो लेसन आहे किंवा जे बुक रिव्ह्यू आहे ते पाहण्याआधी आपण काही चिटछट ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत चिटचट ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की आपल्याला तीन चार जणांचे ग्रुप्स तयार करायचे आहेत आणि खालील पॉईंट्सवरती डिस्कशन करायचं आहे फर्स्ट पॉईंट आहे युअर फेवरेट बुक सेकंड आहे टाईप ऑफ बुक थर्ड आहे ऑथर ऑर रायटर फोर्थ आहे मेन कॅरेक्टर फिफ्थ आहे बॅकग्राऊंड टाईम अँड प्लेस त्याच्यानंतर सिक्स्थ आहे प्रॉब्लम ऑर डिलिमा आणि सेव्हेंथ आहे एनी स्पेशल मेसेज सो तुम्ही तुमच्या आवडतं कोणतेही बुक घेऊ शकता जसं की श्यामची आई आहे टाईप ऑफ बुक काय आहे तर शॉर्ट स्टोरीज आहे ऑथर किंवा रायटर साने गुरुजी मेन कॅरेक्टर श्याम किंवा साने गुरुजी अँड हिज मदर बॅकग्राऊंड टाईम अँड प्लेस त्या बुकमध्ये सर्च करून तुम्ही लिहू शकता प्रॉब्लेम ऑर डिलिमा पण तुम्ही लिहू शकता आणि स्पेशल मेसेज काय आहे तर मदर आणि uh, सनमधील जो एक बॉन्ड असतो रिलेशनशिपमधील एक बॉन्ड जो असतो एक प्रेमळ बॉन्ड एक लव बॉन्ड त्याच्यामध्ये दाखवलेला आहे मग या ठिकाणी बुक्सला रेटिंग कशा द्यायच्या ते सांगितलेलं आहे की बुक तुम्हाला आवडला असेल तर कुठल्या रेटिंग्स तुम्ही देणार त्याच्यानंतर ने नेक्स्ट पॅ प एक छोटासा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनर्सबद्दल माहिती सांगितलेली आहे सो डिटर्मिनर्स आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाऊन ऑर नाऊन फ्रेज अँड ऑकर बिफोर देम इन अ सेंटेन्स मग डिटर्मिनर्स हे असे शब्द आहेत की जे नाऊनला किंवा नाऊन फ्रेजला मॉडिफाय करतात आणि ते त्याच्या आधी येतात म्हणजे डिटर्मिनर्स हे नाऊन किंवा नाउन फ्रेजच्या आधी येतात अँड डिटर्मिनर्स प्रोवाईड अ कॉन्टेक्स्ट टू द नाऊन दे अप्रिसिएट म्हणजे ज्या नावच्या आधी ते येतात त्या नावांबद्दल ते काहीतरी एक कॉन्टेक्स्ट देतात म्हणजे काहीतरी एक थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात ओके किंवा क्लिअर आयडिया देतात जसं की रिडे आयडिया सॉरी आर्टिकल्स असतात ए अँड द डेमोन्स्ट्रेटिव्स असतात धीस दॅट धीस दोज विच एक्सेट्रा पजेसिवज असतात माय युअर अवर देअर हीज हर एक्सेट्रा माय फ्रेंड्स हर मदर्स वगैरे 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 क्वांटिफायर्समध्ये फ्यू मेनी मच मोर एव्हरी इच सम एक्सेट्रा यांसारखे शब्दांना पण आपण डिटर्मिनर्स म्हणतो न्युमरल्समध्ये वन फोर हंड्रेड थाउजंड वगैरे वगैरे यांसारखे शब्द मग आता इथे आपल्याला काही सेंटनेस सेंटेन्सेस दिलेले आहेत ज्यामधले डिटर्मिनर्स आपल्याला ओळखायचे आहेत सो फर्स्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर डिटर्मिनर काय आहे माय डिटर्मिनर आहे, आहे जे की पझेसिव्ह आहे त्याचबरोबर ए डिटर्मिनर आहे जे की आर्टिकल आहे फ्यू डिटर्मिनर आहे Uh, जे की क्वांटिफायर आहे ओके क्वांटिफाय करता येते की किती मॅगझिन्स रीड के किती मॅगझिन्स आणल्या सो माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स या सेंटेन्समध्ये माय अ आणि फ्यू हे जे तीन शब्द आहेत हे डिटर्मिनर्स आहेत ओके okay? यांचे टाईप्स पण आपण बघितलेले आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड सेंटेन्स आहे व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम तर आता या ठिकाणी आपण पाहूया फर्स्ट ऑफ ऑल तर फ्रेंड्स नेम हे येणार आहे ओके फ्रेंड्स नेम कशामध्ये येतं पझेसिवजमध्ये येतं ओके तर फ्रेंड्स नेम लिहायचं आहे आणि पजेसिव किंवा डिटर्मिनर्स पजेसिव डिटर्मिनर्स असे आपण लिहू शकतो त्याचा प्रकार पण आपण लिहू शकतो नेक्स्ट आहे विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ अवर कंट्री याचं उत्तर नाही सांगायचं आपल्याला बट उत्तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सो so, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की कोणते डिटर्मिनर्स या ठिकाणी आहेत सो so, डिटर्मिनर्समध्ये पहिल्यांदा येणार आहे विच जे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे त्याच्यानंतर द येणार आहे जे की आर्टिकल आहे ओके अवर येणार आहे जे की पझेसिव्ह आहे नेक्स्ट आहे फोर्थ दीज आर सम टॉईज तर या सेंटेन्समध्ये दीज येणार आहे जे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे आणि सम येणार आहे जे की क्वांटिफायर आहे ओके सो नेक्स्ट सेंटेन्स आहे दीज टॉईज आर न्यू सो या ठिकाणी पण दीज येणार आहे जे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे ओके एकच आहे या वाक्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स सो या ठिकाणी दॅट येणार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये अँड येणार आहे आर्टिकलमध्ये आणि त्याच्यानंतर अँड ही हॅज मेनी हा मेनी येणार आहे मेनी क्वांटीफायर्समध्ये येणार आहे ओके सो अशा प्रकारे या वाक्यामध्ये डिटर्मिनर्स होते आता आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल लेसन जो आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण आर के नारायण यांचं पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स आणि या पुस्तकाबद्दल थोडक्यात बुक रिव्ह्यू आपल्याला पाहायचा आहे सो टायटल आहे अ लिटिल बीट अबाउट दी बुक म्हणजे पुस्तकाबद्दल थोडेसे आता पुस्तकाबद्दल थोडेसे आपण जाणून घेणार आहोत म्हणजे पुस्तकामध्ये काय आहेत काय गोष्टी आहेत किंवा काय घटना आहेत हे काही आपल्याला बुक रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं नसतं फक्त पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये ज्या घटना आहेत त्याचं थोडक्यामध्ये सार सांगितलेलं असतं जसं की एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स जर या पुस्तकाबद्दल मी काही मेन्शन केलं किंवा काही सांगितलं तर मी ते पुस्तक स्पॉईल करतो आहे किंवा त्या पुस्तकामधल्या गोष्टी स्पॉईल करतो आहे किंवा बिघडवतोय असा त्याचा अर्थ होईल सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी मग मी काय करणार आहे की या पुस्तकामध्ये काय आहे ते आहे असं नाही सांगणार आहे किंवा त्या पुस्तकामधल्या घटना किंवा काही स्टोरीज मी आहे अशा नाही सांगणार आहे फक्त या पुस्तकावरती एक ओझरत्या दृष्टिक्षेप मी टाकणार आहे स्वामी इज अ मिस्चिवियस लिटिल किड मिस्टिवियस म्हणजे खोडकर स्वामी हा एक खोडकर छोटासा मुलगा होता ऑफ अबाउट टेन इयर्स ओल्ड दहा वर्षांचा छोटासा मुलगा होता अँड लिव्हिंग इन द इरा वेर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल आणि त्या काळामध्ये राहत होता की जेव्हा आपल्या uh, देशावरती आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं लाईक like मोस्ट किड्स ऑफ दॅट एज आणि त्या वयातील म्हणजे दहा किंवा नऊ दहा वर्षातील इतर वयात या वयातील इतर मुलांप्रमाणे स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस स्वामी पण असाच मुलगा होता की जो एका ठिकाणी राहायचा नाही म्हणजे या वयामधली बरीचशी मुलं खूप खोडकर असतात आणि एका ठिकाणी बसत नाही सारखं इकडे तिकडे ओढ्या मारत असतात तर त्याचप्रमाणे स्वामी पण एका जागी बसून राहणारा नव्हता अँड ॲबस्युटली हेड्स स्कूल आणि त्याला शाळेचा फार तिटकारा होता त्याला शाळेमध्ये जावंसं नाही वाटायचं इवन वर्स मॅथमॅटिक्स आणि त्याला सगळ्यात जास्त भीती वाटायची किंवा जास्त कशाचा जास्त कशाचा तितकारा होता किंवा जास्त तो ज्याला हेट करायचा तो म्हणजे मॅथमॅटिक्स आणि त्याला गणित पण नाही आवडायचं स्कूल इज हिज ॲब्सल्युट नाईटमेर आणि त्याचं त्याला असं वाटायचं की शाळा शाळा म्हणजे मला पडलेलं एक भयानक असं स्वप्न आहे किंवा शाळा म्हणजे असा एक खूप भयानक असा अनुभव आहे एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड दी हॅपनिंग्स ऑफ धी स्किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर तरी पण ही जी स्टोरी आहे तर ती अशा काही घटना उलगडते म्हणजे तो जो मुलगा आहे तर त्या मुलाच्या संदर्भातील त्या मुलाच्या आयुष्यातील अशा काही घटना या कथेतून उलगडल्या जातात की त्याच्यामध्ये तो नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी संकटामध्ये सापडत असतो आणि मग तो, तो कशाप्रकारे त्याच्या वडिलांकडून मार खातो इत्यादी अनेक घटना या पुस्तकामध्ये आर के नारायण यांनी मांडलेल्या आहेत स्वामी इज अ टॉकेटिव्ह किड अँड थिंग्स दॅट्स हीज वे ऑफ फेसिंग लाईफ टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग स्वामी हा खूप टॉकेटिव्ह म्हणजे खूप बो बोलणारा खूप बडबड्या असा लहान मुलगा आहे आणि त्याला असं वाटायचं की आयुष्यामध्ये काहीही घडलं तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याच्याबद्दल नेहमी बोलत राहण्याची ही एक त्याची पद्धत आहे म्हणजे आयुष्यामध्ये काही पण घडले की त्याला सामोरे जाण्यासाठी की जाण्यासाठी म्हणजे त्याच्याबद्दल त्या घटनेबद्दलसारखं बोलत राहायचं असं त्याला वाटायचं बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे पण जे, जे सत्य आहे मा ते मात्र त्याला खूप अवघड मार्गाने समजायचं ॲज मेनी टेन्स बॅक देन आणि मग त्या काळातील अनेक म्हणजे त्या एजमधल्या त्या वयोगटातील अनेक मुलांप्रमाणेच ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन आणि त्याला जे काही करू वाटायचं की एखाद्या सूर्याच्या म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये किंवा दुपारी जेव्हा सूर्य खूप तापलेलं असतो तर ते त्याला खेळायला आवडायचं किक समथिंग आणि काहीतरी असं उडवायला आवडायचं जसं की आजकाल आपण पाहतो की आपल्यालाही कधी कधी वाटतं की खाली एखादा दगड पडलेला असेल किंवा एखादी प्लास्टिकची अशी चपटी बॉटल पडली असेल की तिला असं उडवा उडवावं किक करावं आणि फुटबॉलसारखं सारखं उडवत राहावं अ ट्री झाडावरती चढावं ब्रेक समथिंग काहीतरी तोडावं की काहीतरी मोडतोड करावी काहीतरी गो जसं की टॉईज असतात टॉईज मोडून ते कशा चालतात ते पाहावं अँड हरास संबळे आणि कोणाला तरी असा त्रास द्यावा त्रास द्यायला पण त्याला खूप मज्जा यायची त्याच्या फ्रेंड्सला वगैरे त्रास द्यायला अनलाईक किड्स टुडे पण आजकालची मुलं मात्र असं नाही आजकालच्या मुलांना हे सगळं करावं असं नाही वाटत त्यांना काय वाटतं पबजी असं वाटतं परत त्यांना असे काही काही जे असे गेम्स आहेत की ज्याचा काही उपयोगच नाही आहे आपल्या लाईफमध्ये असे काही गेम्स खेळावेसे वाटतात किंवा सारखं मोबाईलवरती बसावं असं वाटतं बट स्वामी असं नव्हता स्वामीला इतर लहान मुलांप्रमाणेच दुपारी खेळणं किंवा एखाद्या गोष्टीला किक करणं किंवा झाडावरती चढणं असे काही लहान मुलं खेळतात त्याप्रमाणे गेम्स खेळायला त्याला खूप आवडायचं दिस इनफॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ द इंडिया स्टील म्हणजे आजकाल अजूनही देशामध्ये अनेक खेडेगावांमध्ये मुलं अशाच प्रकारे जीवन जगत असतात लहान मुलं की त्यांना हे सगळं करायला आवडतं आणि अशाच प्रकारे एका टिपिकल बॉयप्रमाणे जीवन जगत जगत तो हळूहळू मोठा होत होता टेक्नॉलॉजी इज अँड बिग इन अ किड्स लाईफ आणि या मुलांच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजीला फार स्थान नसतं पण दुर्दैवाने शहरातील मुलांच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजीला फार मोठं स्थान आहे अर्थात ते चांगल्या गोष्टींसाठी असेल चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी असेल तर ठीक आहे पण आजकालची मुलं टेक्नॉलॉजीच्याशिवाय राहू शकत नाहीत मग त्याच्यामध्ये काही गेम्स असतील जे की Uh, आपल्या ब्रेनवरती परिणाम करतील किंवा आपल्या बॉडीवरती परिणाम करतील असे गेम्सच्या आहारी नाही गेलं पाहिजे ऑल दे वॉन्ट ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवक आणि त्यांना सारखं आणि त्यांना सारखं असं वाटत असतं दंगामस्ती करण्यातच त्यांना खूप छान वाटत असतं त्यांना खूप मजा येत असते त्यानंतर पुढे आहे इन वॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन धीज ग्रोविंग इयर्स म्हणजेच या वाढत्या वयामध्ये स्वामी कशा प्रकारचा मुलगा होता इन दिस रिगार्ड म्हणजे याच्या संदर्भात नारायण गेट्स डीपली इन टू दी वर्किंग्स ऑफ स्वामीज टेन इयर्स ओल्ड माइंड मग याच्या संदर्भातच नारायण एक दहा वर्षाचा मुलगा कसा विचार करत असेल किंवा स्वामीचं वय दहा वर्ष होतं मग त्याच्या दृष्टिकोनातून तो काय विचार करत असेल यामध्ये जाऊन ते लिखाण करतात एक्सप्लेनिंग एक्सक्ल्युसिवली हाव ही थिंक्स अँड व्हॉट हिज प्रिस्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज आणि मग त्या दहा वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये जाऊन की तो काय विचार करत असेल त्याचा दृष्टिकोन कसा असेल या पूर्ण जगाकडे बघण्याचा वगैरे हे ह्या अशा प्रकारचा विचार करून त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे द रीडर दस फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अट्रॅक्टेड विथ दी कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस आणि जसजसं जसं स्टोरी पुढे पुढे सरकत जाईल किंवा जसजशी गोष्ट पुढे पुढे सरकत जाईल तस तसं वाचक आणि स्वामी यांच्यामध्ये एक जवळीक निर्माण होते वाचक स्वामीकडे अट्रॅक्ट होऊ लागतात आणि त्यांना हे कॅरेक्टर खूप आवडू लागतं दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण आणि हेच आर के नारायण यांची मॅजिक आहे की ती वाचकांना खेळवून ठेवू शकतात ते वाचकांना आपल्या पुस्तकांकडे किंवा आपल्या लिखाणाकडे आकर्षित करू शकतात आणि हेच आर के नारायण यांचा लिखाणाची जादू आहे सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजे पुस्तका पुस्तकाचं महत्त्व काय आहे किंवा पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेयरली अँड इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉईड फ्रॉम टॉप टू बॉटम बट द वर्क ॲट्रिब्युट्स अ लॉट ऑफ लिटरली व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टेन बुक स्वामी अँड फ्रेंड्स आर के नारायण यांनी लिहिलेलं हे जे बुक आहे तर या पुस्तकाचा वाचक पुरेपूर आनंद घेतात म्हणजे हे पुस्तक वाचकांना खूप आवडतं आणि त्याचबरोबर हे पुस्तक जरी टीनेजरसाठी लिहिलं असलं किंवा किशोर वयातील मुलांसाठीचं साहित्य असलं तरीही त्याच्यामध्ये खूप लिटरली व्हॅल्यूज आहेत साहित्यिक मूल्य खूप आहेत त्या पुस्तकामध्ये मग आता या पुस्तकाची अजून कोणती वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाईक स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजेच स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक आहे हे टीन्ससाठी टीनेजर्ससाठी म्हणजे किशोर वयातील मुलांसाठी त्याचबरोबर लहान मुलांसाठी पण खूप छान असं वाचनीय असं पुस्तक आहे ऑल्सो द बुक इज वाईडली युज्ड इन द एशिया कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर दी स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स आणि एशिया कॉन्टिनेंट म्हणजे मध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये काही शाळांमध्ये हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे जे मुलं किंवा जे विद्यार्थी साहित्याचा अभ्यास करतात तर त्यांना एक विषय म्हणून अभ्यासनासाठी दिले जाते म्हणजे इतकं या पुस्तकामध्ये साहित्याची मूल्य आहेत किंवा साहित्यक मूल्य आहेत धीस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन मग तुम्हाला असं वाटेल की ही साहित्याच्या मुलांना म्हणजे जे मुलं साहित्याचा अभ्यास करतात जे विद्यार्थी साहित्याचा अभ्यास करतात त्यांना वाचण्यासाठी हे पुस्तक दिलं जातं मग या पुस्तकामध्ये किती अवघड भाषा असेल ना तर असं काही नाही आहे ते जरी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी दिलं जात असलं तरीही या पुस्तकामध्ये खूप हेवी ग्रामर किंवा टेक्निकल जार्गन वगैरे काही नाही आहे हे पुस्तक अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये लिहिले गेले जेणेकरून ते लहान मुलांना वाचता यावं टीनेजर्सला वाचता यावं अशा भाषेमध्ये अशा शब्दांमध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्रारी टू धीस म्हणजेच सत्य काय आहे हेवी ग्रामर टेक्निकल जार्गन याच्या विपरीत आहे म्हणजेच भाषा कशी आहे सरळ सुबोध आहे जी की सगळ्यांना समजेल स्वामी अँड फ्रेंड्स स्वामी अँड फ्रेंड्स हे जे बुक आहे इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटरली जेन जिनियस लाईक आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स हे इतकं सोप्या भाषेमध्ये किंवा इतकं समजेल अशा भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे की हे पुस्तक एका आर के नारायण यांच्यासारखे एका विद्वान साहित्याने लिहिलं या आहे यावर आपला विश्वासच बसणार नाही इतकं ते पुस्तक सरळ आणि सोप्या सुलभ शब्दांमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे आहे द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स आणि मग या पुस्तकामध्ये जी इंग्लिश इंग्रजी भाषा वापरण्यात आलेली आहे ती प्लेन आहे सिम्पल आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही असे शब्द नाही आहेत जे की मुलांना समजणार नाहीत किंवा त्याचा अर्थ करण्यास अवघड जाईल त्यानंतर पुढे आहे ऑल्सो द बुक ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ दी बुक मग आता या बुकमध्ये जे सेंटेन्सेस आहेत जे वाक्य आहेत ती पण खूप छोटी आणि समज समजतील अशी आहेत आणि त्याच्यामुळे या बुकची सिम्प्लिसिटी अजून वाढते म्हणजे ही ही जे पुस्तक आहे ते अजून छान आणि अजून सोपं होतं त्याच्यानंतर पुढे आहे इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट दी बुक इज अबाउट अ मिस्टेवियस टेन इयर्स ओल्ड बॉय इंडियन बॉय अँड सम पॅरेंट्स मे बी कन कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स धिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्टेवियस चिल्ड्रन मग आता या ठिकाणी असं सांगितले आपल्याला की हे जे पुस्तक आहे हे स्वामी नावाचे एका खोडकर मुलाबद्दल आहे मग आपल्या जे पालक हे जे पालकांची मुलं हे पुस्तक वाचतील त्या पालकांना असं वाटेल की आपली मुलं तर आधीच खोडकर आहेत मग याचा प्रभाव पडून ते अजून खोडकर तर होणार नाहीत ना अशी एक काळजी त्या पालकांना वाटेल बट द बुक इज अ सच पण बुक असं आहे बुक द बुक इज ॲट सच दॅट इट एनकॉम्पसेस जस्ट मिस्चिफ मिसचीफ ऑफ द किड्स इन अ व्हीव ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज परस्पेक्टिव्ह प्रस्पेक्टिव्ह म्हणजे काय दृष्टिकोन या ठिकाणी एक शब्द आलेला आहे इनकम्पस्ट म्हणजे काय इनसर्कल्ड किंवा सर्कल्स अराउंड म्हणजे जसं की पूर्णपणे समाविष्टित केलेला किंवा पूर्णपणे समाविष्ट केलेले असं काहीतरी ओके सो त्याचा अर्थ काय होतो तो आपल्याला पाहायचा आहे की आत्ताच आपण पाहिलं की जर हे पुस्तक खोडकर मुलाचं आहे तर आ, इंडियन पॅरेंट्सला असं वाटतं की जर हे पुस्तक आपल्या मुलांनी वाचलं तर ते अजून खोडकर होतील की काय अशी असा एक अशी एक चिंता त्यांच्या मनामध्ये असते पण या पुस्तकामध्ये स्वामी किंवा त्या मुलाचा जो खोडकरपणा आहे तो अतिशय शुद्ध हेतूने किंवा कुणालाही त्रास न देण्याच्या हेतूने केलेला आहे असं या पुस्तकातून सांगितलेलं आहे ओके म्हणजे त्याचा जो दृष्टिकोन कि आहे किंवा जो हेतू आहे खोड्या करण्याचा तो अतिशय शुद्ध आहे आणि कुणालाही हाम पोहोचणारा नाही आहे म्हणजे कुणालाही घातक असा नाही आहे ऑल्सो एमिस्ट ऑल दी मिस्चीफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाईंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हु इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह मग या ठिकाणी अजून सांगितलेलं आहे की त्यामुळे आपल्याला असं कळतं की स्वामी जरी खोड्या करत असला किंवा जरीही मस्ती करत असला तरी पण तो खूप प्रेमळ आहे खूप हळवा आहे आणि तितकाच तो सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील आहे ओके okay? सो so, त्यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे की इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चेवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल आणि हे देखील खरे आहे की जी मुलं खोडकर असतात तर ती मुलं हे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतात सगळ्यात जास्त प्रेमळ असतात संवेदनशील असतात अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफर्स आणि आर के नारायण यांनी हे सगळं आपल्याला दाखवलेलं आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे की मुलं जरी खोडकर असली तरी ती मनाने खूप प्रेमळ असतात मनाने खूप हळवी असतात हे आपल्याला सांगितलेलं आहे या कथेतून स्वामी अँड फ्रेंड्स या बुकमधून ओके या ठिकाणी तुम्हाला ऑथर आर के नारायण यांचं पिक्चर पाहायला मिळतं आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढील स्टोरी स्टोरी, स्टोरी म्हणजे बुक रिव्ह्यू सो इन कन्क्लूजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय रीड अ गुड रीड ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव देअर इंग्लिश स्किल मग हे जे पुस्तक आहे इन कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काय काढायचा झाला तर किंवा थोडक्यात सांगायचं झाले तर हे जे पुस्तक आहे हे वाचकांना आनंद देणारं तर आहेच म्हणजे प्रत्येक वयातील म्हणजे कुठल्याही वयातील मुलं हे पुस्तक वाचू शकतात आणि त्याचबरोबर इंग्लिश स्किल्स जर आपलं इम्प्रूव करायचं असेल आपल्या जर इंग्लिश वाढ चांगलं करायचं असेल किंवा प्रभावी करायचं असेल तर नक्कीच हे पुस्तक उपयोगी आहे त्यानंतर अबाउट द ऑथर मग ऑथरबद्दल किंवा लेखकांबद्दल आपण काय सांगू शकतो तर द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम दॅट इज आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकातले जे ऑथर आहेत तर ते भारतातील सर्वकालीन एक महान असे ऑथर आहेत एक महान ऑथर्सपैकी एक आहेत ज्यांचं नाव आहे आर के नारायण आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिट लिटरली वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्युस्ड आणि भारतामध्ये आत्तापर्यंत अनेक उत्तम अशा साहित्यकृतींची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या सर्वांच्या निर्मितीमध्ये आर के नारायण यांचे योगदान सर्वात मोठे आहे त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे

म्हणजेच हे जे पुस्तक आहे तर ब्रिटिश ब्रिटिश जेव्हा आपल्या देशामध्ये दे राज्य करत होते तर तेव्हा एका टीनेज मुलाची मनस्थिती काय असेल किंवा त्याची मानसिकता काय असेल याच्यावर पण ही कथा प्रकाश टाकते ऑदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्ल्यूड म्हणजे नारायण यांनी आणखी काही बुक्स लिहिले होते त्याच्यामध्ये आहे मालगोडी डेज द गाईड द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटरली वर्क्स सच ॲज द रामायण अ शॉर्ट अँड मॉर्डन प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक अँड दी महाभारत द शॉर्ट अँड मॉडर्न पोर्ट्स वर्जन ऑफ दी इंडियन इपिक ओके सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आर के नारायण यांनी अजून काही बुक्स लिहिलेले आहेत किंवा अजून काही लिटरली वर्क केलेलं आहे जसं ज्याच्यामध्ये आहे मालगुडी डेज आहे द गाईड आहे द पेंटर ऑफ सायन्स अँड रामायण आहे ओके सॉरी रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य त्याचबरोबर महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या सगळ्या आर के नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्याबाबतच्या गोष्टी आहेत गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड मग तुम्हाला जर हे साहित्य आवडत असेल वाचण्यासाठी किंवा तुम्हाला जर साहित्याचा अभ्यास करण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर हे सगळे बुक्स तुम्ही वाचू शकता अशा प्रकारे खाली ज्यांनी बुक रि लिहिलेलं आहे त्यांनी थोडक्यात आपल्याला काहीतरी उपक्रम करायला सांगितलेला आहे अशा पद्धतीने सो इन दिस वे आज आपण हा जो लेसन आहे तर तो पा पूर्णपणे पाहिलेला आहे याचा जो वर्कशॉप आहे तसा व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याचबरोबर हे जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत त्याचेही तेही त्याच व्हिडिओमध्ये असतील ओके सो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनेलवरती अवेलेबल आहेत त्याचबरोबर टेन्थ स्टँडर्डच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहाणी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ